तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनवेल वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. प्रत्येक बातमीला लाईक करा, शेअर करा. जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूची लागण राज्यातही वेगाने पसरत आहे. या रोगाचा प्रसार टाळण्यासाठी शासनाने राज्यभर अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू केल्या आहेत. त्या दृष्टीने राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करून खंड 2, 3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. या अधिनियम व नियमानुसार साथरोग अधिनियमाच्या खंड 2(1) महानगरपालिका आयुक्त हे सक्षम प्राधिकारी आहेत. आयुक्तांना त्यांच्या कार्यक्षेत्रात COVID-19 नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी ते सक्षम असतील असे कायद्याने घोषित करण्यात आले आहे. त्याद्वारे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाने दिनांक 21 मे 2020 अधिसूचनेद्वारे पब्लिक ट्रस्ट म्हणून नोंदणीकृत असलेल्या रुग्णालयांना रुग्णांना बिल आकारणीबाबत व रुग्णसेवेबाबत सविस्तर निर्देश दिलेले आहे. शासनाने अशा रुग्णालयांच्या 80% बेड्स शासकीय नियंत्रणाखाली ठेवण्याबाबत काही निर्देश दिले आहेत. आरोग्यविषयक विविध योजना अंतर्गत रुग्णांना लाभ दिले जात असून असे लाभ संबंधित रुग्णास देण्याबाबतही अशा रुग्णालयांवर जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. वरील बाबींचा विचार करून पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात असलेल्या खाजगी रुग्णालयांची लेखा व अनुषंगिक बाबी तपासण्यासाठी लेखा परीक्षक म्हणून श्रीमती रोशनी रसाळ लेखाधिकारी सिडको भवन व श्री RD दातार लेखाधिकारी वेतन पडताळणी पथक कोकण भवन यांची नियुक्ती केली आहे. नियुक्त केलेले हे अधिकारी शासनाचे वेळोवेळी प्राप्त निर्देश विचारात घेऊन संबंधित खाजगी रुग्णालयांची तपासणी करणार आहेत व आवश्यकतेनुसार कारवाई प्रस्थापित करणार आहेत अशी माहिती उपायुक्त जनसंपर्क जमीर लेंगरेकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली. राज्य शासनाने 21 मे 2020 नोटिफिकेशनने खाजगी रुग्णालय जे आहे त्यांना किती चार्जेस घ्यावे याबाबत सविस्तर सूचना दिलेल्या आहे. त्याप्रमाणे खाजगी रुग्णालयामध्ये योग्य आकारणी व्हावी यासाठी महानगरपालिकेच्या आयुक्तांना प्राप्त अधिकारांच्या अंतर्गत 2 लेखापरीक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि ते कोणत्याही खाजगी रुग्णालयामध्ये की जे ट्रस्टचं रुग्णालय आहे अशा रुग्णालयामध्ये जाऊन त्याची लेखापरीक्षण करू शकतील, तपासणी करू शकतील आणि गैरवाजवी फी जर आकारणी केली असेल तर त्याच्यावर कारवाई प्रस्तावित करू शकतील. ब्युरो रिपोर्ट पनवेल, पनवेल वार्ता. तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनवेल वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. प्रत्येक बातमीला लाईक करा, शेअर करा. परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.